एनसीबीचे माजी रिजनल डायरेक्टर समीर वानखडे यांची पुन्हा दुसऱ्या सत्रामध्ये आता चौकशी सुरू झालेली आहे. त्यासाठी समीर वानखडे हे पुन्हा ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या सत्रात समीर वानखडे यांची सुमारे 3 तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखडेंनी शाहरुख खानकडे यावेळेस 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. सीबीआयनं याआधी वानखडेंच्या घरावर छापाही मारला होता, तसंच चौकशीसाठी समन्सही बजावलं होतं. मात्र वानखडेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आगामी सुनावणीपर्यंत वानखडेंना अटक करू नये असे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी येत्या 22 मे रोजी होणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे